वर्षी आपल्या संस्कृतीचे संग्राम न्यूट्रिशियस फूड्स पलूस। आता घरगुती आणि पारंपरिक मसाल्यांचा आस्वाद घ्या। संग्राम मसाले, चटणी आणि लोणचे अशा 18 उत्पादनांसोबत उत्कृष्ट दर्जाचे निवडक मसाले वापरून बनवलेले IAF आणि ISO द्वारा प्रमाणित नामांकित उत्पादने, 100% शुद्ध शाकाहारी पदार्थापासून बनवलेले शाकाहारी व मांसाहारी पदार्थांना अधिक चवदार बनवणारे संग्राम न्यूट्रिशियस फूड्स पलूस। फ्लॅट नंबर 1988 दत्तनगर पलूस। संपर्क 84 32 82 81 82। यामध्ये आपल्या वाचनालयाच्या परंपरेनुसार आपण महापुरुषांची, युगपुरुषांची जयंती पुण्यतिथी छोट्या प्रमाणात का होईना, परंतु उपलब्ध असणाऱ्या वाचकांच्या समवेत, मुलामुलींच्या समवेत साजरी करत असतो। आज 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती आहे। देशभर जगभर मोठ्या उत्साहाने विविध उपक्रमांनी शिवरायांची जयंती आज साजरी होती। आजच्या या छोटेखानी कार्यक्रमासाठी सतीजी या इकडे पडत, आपण हास्ययात्राकार पत्रकार आणि ज्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवव्याख्याते म्हणून स्वतःचा एक वेगळा परिचय करून दिलेला आहे, ते श्री शरद जाधव सर यांना आपण या ठिकाणी मुद्दाम निमंत्रित केले। त्यांच्या शुभ हस्ते आपण शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहोत। आणखी आजच्या आपल्या या छोटेखानी उपक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की गेल्या वर्षी शरद जाधव सरांनी एक संकल्प केला की शिवरायांच्या पुस्तकांचं संकलन करायचं आणि त्या आपण केलेल्या संकलित पुस्तकांचा विद्यार्थ्यांना, समाजाला जास्तीत जास्त लाभ द्यायचा आणि जिथं शक्य होईल तिथं ही पुस्तकं त्या कार्यक्रमाच्या दिवशी आपण काय करायची, घेऊन जायची। विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी, शून्य वाचकांनी ती वाचावीत, पुस्तकं पहावीत, हा त्यांचा हेतू आहे। खरं तर शिवजयंतीचं स्वरूप गतीनं बदलत जात आहे, असं बदलत जात आहे या दिशेनं की पोलीस यंत्रणेवरती ताण पडणारा आजचा दिवस हळूहळू व्हायला लागला। याचं कारण जर काय असेल तर शिवरायांच्या विचारांच्या पर्यंत आपला समाज पोहोचू शकत नाही। शिवरायांनी जे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वराज्य स्थापन केलं त्याच्याकडं आपण थोडंसं दुर्लक्षित होतोय आणि म्हणून याच्यासाठी शिवराय समजून घेणं हे या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे। आता सगळीकडे एक हे झाले, खरा इतिहास आला पाहिजे, खरा इतिहास आला पाहिजे, पण नेमकं काय आलं पाहिजे याच्यामधनं, आपल्या वक्तव्यामधनं समाजामध्ये एक तणावाची स्थिती निर्माण करणं म्हणजे शिवचरित्र नाही आहे किंवा शिवचरित्र कथन करणं असं होऊ शकत नाही। तर दोनच फक्त शिवरायांची आजच्या पिढीसाठी आपल्या सगळ्यांना भावलेली मी या ठिकाणी मूल्य सांगतो की जी मूल्य समाजामध्ये रुजणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आपला हा खटाटो, एक शिवरायांचा सर्व धर्म समभाव। शिवरायांनी सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्मिती केली, एक। आणि दुसरं, शिवरायांचा परस्त्रीकडे आदराने, आईच्या भावनेने, बहिणीच्या भावनेने पाहण्याचा दृष्टिकोन, ही मूल्य समाजामध्ये रुजणं शिवजयंतीच्या निमित्तानं अत्यंत आवश्यक आहे। मी पत्रकार शरद जाधव सर, पत्रकार सतीश तोडकर सर, पलूसमा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये आपल्या धडपडीमधनं एक पत्रकार म्हणून ज्यांनी लौकिक प्राप्त केलेला आहे, जे अत्यंत शोधक पत्रकारिता ज्यांच्या पत्रकारितेमध्ये असते, श्री संदीप नाझरे सर, वाचनालयाचे विश्वस्त जीजी अप्पा, वाचनालयाचे सर्व संचालक मंडळ आणि आमचे एक धडपडे सभासद श्री रमेश चोपडे सर, तिथे म्हणले की मी एक कविता पोवाडा या ठिकाणी म्हणतो, या म्हणलं आनंदच आहे।
परत म्हणले माझ्याकडे शिवकालीन नाणी आहेत, ती नाणी विद्यार्थ्यांना लोकांना बघण्यासाठी आणतो आडा म्हणलं, म्हणजे जेणेकरून शिवाजी महाराजांचं कार्य वेगवेगळ्या माध्यमांमधनं समाजापर्यंत पोचवणं याच्यासाठी आपण आलो. या सगळ्यांचं आपल्या शून्य वाचक बंधू भगिनींचं विशेषतः या मुलींचं त्यांना मी सांगितलं. म्हणले मुली म्हणल्या आम्ही थांबतो ऐकायला, आम्हाला आवडेल खूप. त्यांना म्हटलं तुमच्या तासाची वेळ होईपर्यंत थांबा, तासाची वेळ झाली की तुम्ही तासाला जावा. त्या मुलींचं स्वागत करतो, कौतुक करतो आणि जाधव सरांना विनंती करतो की आपण शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून येतो आपण या ठिकाणी अभिवादन करूया. मध्ये चक्रधर स्वामींच्या पासून किंवा ज्ञानेश्वरांच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत किंवा देवगिरीच्या यादवांचं राज्य नष्ट होईपर्यंत 87 सुलतान, परकीय सुलतान आपल्या देशामध्ये येऊन गेले. मात्र प्रत्येकाची लढाई धर्मांत भावनेतून होती आणि प्रत्येकाने तशा पद्धतीनेच राजवट चालू केली. महाराष्ट्र पिचलेला होता, मात्र एकमेव राजा असा आहे सरांनी सांगितल्यानुसार ज्या राजानं स्त्रीचा सन्मान जगाच्या पातळीवरती, स्त्रीचा सन्मान, स्त्रीला मातीचा दर्जा देण्याचं काम केलं असेल तर या राजाने केलं असेल. कारण माणसानं कुठल्या जातीत कुठल्या धर्मात जन्माला यावं हे त्याच्या हातात नसतं. मात्र हिंदू धर्मात जन्माला आलो असताना देखील सर्व धर्म सहिष्णु धोरण, म्हणजे इतिहासामध्ये किंवा धर्मही संकल्पना अस्तित्वात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं महाराज सर्व धर्म सहिष्णु होतेच, पण आपला हिंदू धर्म देखील सर्व धर्म सहिष्णु आहे याची ओळख, एक वेगळी ओळख देखील निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. तर महाराजांच्या विषयी भरपूर बोलावं असं वाटतं. भरपूर आपण कितीतरी वर्ष पारायण केली, चिंतन केलं, मनन केलं, तर हा प्रेरणेचा जो स्रोत आहे, ऊर्जेचा जो स्फूर्तीचा जो झरा आहे, समजून घेणं कमीच पडलं. आज समाजाची अशी स्थिती आहे, अगदी वेगवेगळे अपप्रवृत्ती, वेगवेगळे विचार युवकांच्या मनामध्ये घुसवले जात आहेत आणि त्याच्यामधून कुठंतर महापुरुषांनी दिलेला विचाराचा वारसा, त्यांनी निर्माण केलेली आदर्श आचरण पद्धती याच्यापासून कुठंतर तुम्ही आम्ही समाज ढवळून निघालेले, याच्यापासून कुठंतर परावर्तित होत आहे. खरं तर पुतळे उभा राहिले पाहिजेत, मात्र महाराजांच्या पुतळ्याला कोणत्या धातूचं सिंहासन करावं, सुवर्णाचं करावं, हिऱ्यापासून मानकाचं करावं, किती जरी मौल्यवान धातू आणले तरी ते सिंहासन छत्रपतींच्या विचाराशी किंवा बरोबरी करू शकत नाही. महाराजांना सिंहासन जर करायचं असेल तर तुमचं हृदय सिंहासन जे आहे या भूमीतील, या भारताच्या भूमीतील हृदयाच्या सिंहासनावरती महाराजांचे विचार नुसती छबी कोरून चालणार नाही, ते कोरले पाहिजे. आणि 365 दिवसापैकी एक दिवस हा शिव जयंतीचा जल्लोषात अगदी डॉल्बीमय स्पर्धा, अमुक तमुक उपक्रम हे राबवले पाहिजेत, पण त्याला थोडीशी मर्यादा पाहिजे. मात्र 364 दिवस आपल्या वागण्यातून, आपल्या आचरणातून शिवराय आपल्या सोबत असले पाहिजेत. आणि हे जर करायचं असेल, अगदी समाज एक निकोप मानवतावादी जर समाज निर्माण करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या कालातीत महापुरुषांची शिकवण, त्यांचे विचार, त्यांची कृती प्रत्यक्षात आचरणात आणली पाहिजे. मग त्याची सुरुवात अगदी कुटुंबापासून, म्हणजे एक आदर्श पुत्र कसा असावा, आदर्श पिता कसा असावा, आदर्श पती कसा असावा. छत्रपती म्हणजे सगळ्यांचा पालन करता, एक पालन करता उत्कृष्ट प्रशासक कसा असावा हे शिकवण्याची गरज आहे. खऱ्या अर्थाने म्हणजे एक उदाहरण सांगितलं जातं की महाराजांनी कर्ज काढायची गरज पडली स्वराज्याच्या निर्मितीमध्ये, किल्ल्याच्या निर्मितीमध्ये सावकारांच्याकडे गेले. सावकार म्हणजे महाराज तुमच्याकडे दहान ठेवायसाठी काय आहे, किंवा आमच्याकडे दहान काय ठेवणार आहे. महाराजांच्याकडे काहीच नव्हतं, स्वराज्याची उभारी चालली होती, जमिनीवर पडलेली एक गवताची काळी त्याने त्या सावकाराला दिली. सावकाराचा देखील महाराजांच्यावरती तेवढा विश्वास होता, त्याने अगदी त्या आपल्या गाठोड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये किल्ल्या लावून झोपून ठेवली. एक 2-3 वर्षानंतर सुरतेची मोहीम करून आल्यानंतर स्वराज्यात बराच खजाना आला आणि महाराजांनी त्या सावकाराचं व्याजासकट कर्ज फेडायला गेले
आणि कर्ज फेडल्यानंतर सावकाराने कागद तो सयाघून फाडून टाकला, तुमचा आमचं देणं घेण्याचा व्यवहार काही सुद्धा नाही. महाराज म्हणते काय नाही असं कसं काय, मी जो प्रजेचा एक महत्वाचा ऐवज अमूल्य ठेवा तुमच्याकडे गहाण ठेवलेला आहे, तो माझा मला परत द्या, त्याशिवाय हा व्यवहार पूर्ण होत नाही. सावकार म्हणजे असं काय ठेवलं तुम्ही म्हणजे माझ्याकडे, अहो म्हणजे ती गवताची काळी आहे. ते म्हणले माझ्या रयतेच्या शेतात उगवलेल्या गवताची काळी आहे आणि माझ्या शिरस्त असं आहे की शेतकऱ्यांचा या प्रजेच्या रयतेच्या गवताच्या काळीला देखील धक्का लागता कामा नये, माझ्यासाठी ही काळी इतकी मौल्यवान आहे. म्हणजे हे विचार आचरणात असणारे राजे एकदा रायगडावर महाराजांचा घोडा असा जरा वर चढत असताना धीम्या गतीने चालत होता, ते शेतकरी आजोबा आले आणि डायरेक्ट घोड्याचा लगाम खेचला. बघा आज एखाद्या मंत्र्यांच्या ताप्यात तुम्ही हात जरी केला, गाडीला साईड जरी नाही दिली, मंत्री साहेब आले, कोण आमदार खासदार कोण मिनिस्टर आले, तर आपली अवस्था काय होते, ही शेतकऱ्यांची अवस्था काय होते सगळा जगभरातला समाज जाणतो. मात्र एका छत्रपतीच्या घोड्याची लगाम खेचून खेचून घोडा थांबवला आणि विचारलं महाराज हे काय बरोबर चाललं. महाराज म्हणजे म्हणजे नेमकं काय, अहो माझ्याकडनं तुमचे जे चावडी वसूल करणारे जे सेवक आहेत त्यांनी माझ्याकडून दुष्काळ पाडला असताना म्हणजे मला सूट न देता जसा नेहमीप्रमाणे शेतसारा तुम्ही वसूल करता तशा पद्धतीने शेतसारा वसूल केलेला आहे आणि माझा डबलीने शेतसारा तुमच्या खजान्यात गेलेला आहे आणि ही बाब योग्य नाही. महाराज त्यांना म्हणले आजोबा याचा निर्णय लागला जातो. आता शेतकऱ्याला वाटलं राजा हे राजाच्या कानावर गाठले, म्हणले सेवक काय गरोब पोचवतात का नाही, बघूया झालं 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 म्हणजे अर्धा वाटा धान्याचा परत मिळेल. ते निघून गेले आणि बरोबर सूर्य मावळायच्या अगोदर त्याच वेळी रायगडावरून महाराजांचे दूत आणि त्यांचा जो जादा शेत सारा धान्य रुपी गेला होता तो निंबा डबलीन आकारला होता तो शेत सारा त्यांना परत केला गेला. म्हणजे खऱ्या अर्थानं बळीचं राज्य शेतकऱ्यांचं राज्य, कारण कृषिप्रधान आपला देश ते त्या काळामध्ये होत. कारण आज नेमकी तीच भूमिका त्याच गोष्टी शिवकालीन बांधणारे शिवकालीन धरणं शिवकालीन जे धान्य साठवण्याची यंत्रणा शिवकालीन शेत साऱ्याच्या पद्धती आज आपण इंग्रज 150 वर्ष राज्य करून गेले तर शिवकालीन हा शब्द सारखा शिवकालीन हा शब्द आहे. आजच्या खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही नव्हे तर राजकर्त्यांनी राजकर्त्यांना देखील याचे सर क्लासेस लावणं गरजेचं आहे. हे शिवचरित्र समजून घेतलं पाहिजे, राजकारण कसं करायचं असतं हे समजून घेतलं पाहिजे, माघार कुठे घ्यायचे असते, चढाई कुठे घ्यायची असते, मैत्री कुठे करायची असते, तह कुठे करायचा असतो आणि परत सिंहगर्जना करून चढाई कुठे करायची असते. ह्या सगळ्या गोष्टी एक छत्रपती शिवाजी महाराज एक व्यक्ती आणि त्यांच्या स्वभावाचे विचाराचे अनेक बाजू अनेक कंगोरे हे नेमकं समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी तुम्हा आम्हाला शिवबा समजून घेतला पाहिजे. आज शिवजयंती घराघरात मी चौका चौकात होती ती आता शिवजयंती घराघरात पोहोचली, त्यानंतर घोषणा आली शिवजयंती मनामनात. आज आपल्या बिरवडी सार्वजनिक वाचनालयाच्या वाचन कट्ट्यावरती हा उपक्रम राबवत असताना वाचनालयाच्या साथीनं शिवजयंती घराघरात झाली पाहिजे, शिवजयंती मनामनात साजरी झाली पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी एखादं तरी शिवचरित्रावरचं पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे, तुमच्या घराघरात आलं पाहिजे आणि त्याची नुसती पारायण करून उपयोगाची नाही, चिकित्सेच्या पद्धतीनं इतिहासाचा अभ्यास घेतला तर इतिहास समजून घेतला पाहिजे. नेमकं कुणी काय केलं, कोण कुणाचा शत्रू होता, कुणाची धोरणं कशी होती, हे चुकले ते बरोबर आहे, याच्यापेक्षाही आजच्या घडीला तो इतिहास आजच्या पद्धतीनं आम्हाला मुलांना कसा सांगता येईल, आजच्या पद्धतीने इतिहास समाजात कसा पेरता येईल. कारण इतिहास डोक्यावर घेऊन नाचणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शिवजयंतीच्या संध्याकाळी मिरवणुकीत आपल्याला दिसतात इतिहास डोक्यावर घेऊन नाचणाऱ्यांची संख्या भरपूर आहे, थटायला लागलेली आहे. पण इतिहास डोक्यात ठेवणारी डोकी आज कुठेतरी शोधावी लागतात, ती दुर्मिळ आहेत. आणि आज इतिहास डोक्यात ठेवून आज तुम्ही जर वर्तमान काळाच्या साथीनं आणि भूतकाळाच्या इतिहासाच्या अनुभवानं जर तुमचा
तुमचा जीवनाचा प्रवास केला तर तुमच्या जीवनाचा प्रवास निश्चितच यशदायी सुखकर असा होईल यात काही शंका नाही. मला सर्वांना आवाहन करावं असं वाटतं. आम्ही जसा हा उपक्रम राबवतो तशाच पद्धतीनं प्रत्येकानं दर शिवजयंतीला शिवचरित्रावरचं एखादं तरी पुस्तक घरात आणावं, त्याचं वाचन करावं आणि त्यातले विचार आजच्या काळानुसार कशा पद्धतीनं आचरणात आणता येतील, अंमलात आणता येतील हे केले. शिवराय खऱ्या अर्थानं आचरणात आणले, त्यांच्या विचाराबरोबर आम्ही जगलो तर खऱ्या अर्थानं स्वराज्य